सन्मान्य व्यासपीठ उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, एका बाजूला भारतीय जनता पक्षाकडून प्रचार असा चाललेला आहे की 2024 च्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुकांमध्ये आम्ही असणार 318, 324 लोकसभेच्या जागा आम्ही जिंकणार म्हणून त्या ठिकाणी घोषणा केली जाते। तो त्यांचा अजेंडा आहे। आपल्याला असणारा महाराष्ट्राचा अजेंडा बघायचा आहे आणि तो म्हणजे महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा जागेपैकी किमान 30 लोकसभेच्या जागा या भारतीय जनता पक्षाच्या पदरात पडणार नाही याची दक्षता आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे। किमान 30। त्यांनी संकल्प केला, आपणही संकल्प करायचा आहे, पण नुसता संकल्प करून चालत नाही। तर इथे आपली बाजू खरी ठरवायची असेल, आपली बाजू जर आपल्याला खरी ठरवायची असेल तर आपण मतदारापर्यंत पोचलं पाहिजे हे लक्षात घ्या। हे मतदारापर्यंत आपण जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत आपण केलं करू शकतो, याचं पहिल्यांदा आपल्याला आकलन करावं लागणार आहे। इथे सगळ्यात अस्वस्थ किंवा असुरक्षित हा जर कोण असेल तर कंत्राटदारीवरती, सरकारी कंत्राटदारीवरती लागलेला कर्मचारी, हे आपण लक्षात घ्या। कॉन्ट्रॅक्ट पद्धतवरती लागलेला हा जो कामगार आहे, अधिकारी आहे, कर्मचारी आहे, हा सगळ्यात असुरक्षित आहे। कोणाचा कॉन्ट्रॅक्ट 3 वर्षाचा आहे, कोणाचा कॉन्ट्रॅक्ट 5 वर्षाचा आहे, पुन्हा दिल्या जाईल का ह्याची शंका आहे। एकदा तिशी ओलांडली की शासन म्हणते आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही। हा जो असुरक्षित कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लागलेला कर्मचारी जो आहे त्याला आपण पक्षाच्या भूमिकेमध्ये एक आश्वासन करतो आहोत की उद्या जी असणारी सत्ता आणि या सत्तेमध्ये जर वंचित बहुजन आघाडी सहभागी असेल, तर त्याला परमनंट केल्या जाईल हे आश्वासन आपण त्या ठिकाणी देतो।
किंवा हा जो मतदार आहे, तेव्हा हा जो मतदार आहे हा जो कर्मचारी आहे याच्यापर्यंत आपण पहिल्यांदा पोहोचलं पाहिजे. आणि त्याला पक्षाची भूमिका आपण समजावून सांगितली. त्याला एकदा पक्षाची भूमिकाला समजली की तू अजून 10-12 जणांना समजवायला सुरुवात करतो हे लक्षात घ्या. कारण का त्याला टेम्पररी आणि असुरक्षित वातावरणातून त्याला सुरक्षित आणि परमनंट व्हायचं हे आपण लक्षात घ्या. मी हा जो कॉन्ट्रॅक्ट वरती लागलेला कामगार जो आहे हा एका प्रकारचं नव्याने असणारा मनुस्मृतीचा उल्लेख केला त्याच्यातला एक भाग आहे. त्याच्यातला असणारा एक भाग आहे. तुम्ही शिकलात बरोबर झालं, तुम्ही शिकलेला जरी असला तरी आम्ही सांगू ते काम केलं पाहिजे. एक मानसिकता तयार केल्या जाते एक लक्षात घ्या. येणाऱ्या नव्या गुलामीची मानसिकता ह्या ठिकाणी तयार केल्या जाते. आणि या मानसिकतेला खतपाणी हे कॉन्ट्रॅक्ट पद्धत त्या ठिकाणी टाकते. कारण का प्रत्येक 5 वर्षानंतर, प्रत्येक 3 वर्षानंतर, प्रत्येक 2 वर्षानंतर तो आपला निवेदन घेत, मोर्चे घेत, तिथे असणारं माझं कॉन्ट्रॅक्ट वाढवा म्हणून त्या ठिकाणी सांगतो. एक मानसिक आघात केला जातो. देश स्वतंत्र झाला, संविधानाने सांगितलं की इथला असणारा जो कोणी कर्मचारी असेल हा कर्मचारी परमनंट असेल. त्यांनी चुका केल्या तरच त्याला सर्व्हिसमधनं काढण्यात जाईल, नाही तर तो परमनंट राहील, त्याच्या विरोधात कारवाई केल्या जाणार नाही, तशी असताना परिस्थिती होती. मी एका प्रकारे सुरक्षित व्यवस्थेकडे संविधान घेऊन गेला. आणि आता आपण बघत असाल की इथल्या असणाऱ्या कर्मचाऱ्याला असुरक्षित व्यवस्थेमध्ये त्या ठिकाणी घेऊन जाल्या जात आहे आणि पुन्हा पुन्हा त्याच्यावरती मानसिक आघात केला जातो हे लक्षात घ्या. इथला कॉन्ट्रॅक्ट वरचा असणारा जो कामगार आहे याच्या अगोदर काँग्रेस, एनसीपी आणि इतर पक्षांचं असणारं सरकार आपण त्या ठिकाणी पाहिजे. सध्या असणारा बीजेपी आणि एकनाथ शिंदे यांचं असणारं सरकार आपण पाहतोय. पण हा जो कॉन्ट्रॅक्ट वरचा कामगार आहे, कर्मचारी आहे, त्याला परमनंट करण्याच्या गोष्टी होत नाहीत हे आपण लक्षात घ्या. कोर्टात गेला तर कदाचित होतं, नाही तर कोर्ट म्हणतं पॉलिसी डिसिजन आहे, आम्ही त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. मी या सगळ्या कर्मचाऱ्यांना असं आवाहन करतोय की आपण वंचितला सत्तेमध्ये बसवा. ही जी नव्याने येणारी कॉन्ट्रॅक्टची जी गुलामी आहे ती आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही हे आश्वासन आम्ही आपल्याला या ठिकाणी देतो. एक दुसरा वर्ग आहे, की जो इथला असणारा असुरक्षित आहे, आणि तो म्हणजे दिल्लीमध्ये जो शेतकरी, दिल्लीमध्ये जो शेतकरी वर्षभर आंदोलन करत होता त्या शेतकऱ्यांचे प्रश्न,
त्या शेतकऱ्यांचे प्रश्न काय होते तर मोदी सरकारने काढलेले कायदे होते त्याच्या विरोधात लोक बांधावरती व्यापारी माल विकत घेऊ शकतो हा कायदा होता. दुसरं होतं की बाजार समित्या ज्या आहेत त्या बरखास्त केल्या जातील. आणि शेतकरी असं म्हणत होता की व्यापाराच्या विरोधात मला लढता येणार नाही, टिकता येणार नाही, आणि म्हणून हे केलेले कायदे आपण परत करा. मित्रो, आज जर आपण पाहिलं, आज जर आपण या ठिकाणी पाहिलं की केंद्र शासन हमी भाव हे जाहीर करते पण बाजारामध्ये व्यापारी त्या हमी भावापेक्षा कमी भावाने त्याचा माल विकत घेतो आणि या व्यापाराने आता असणारा नवा लुटण्याचा मार्ग सुरुवात केला. हमी भावापेक्षा कमी भावाने घेऊन तो एका बाजूला शेतकऱ्याला लुटतोय आणि दुसऱ्या बाजूला हाच व्यापारी जो शहरामधला ग्राहक आहे, खरेदी करणारा आहे, वर्ग आहे, त्याला तो लुटतोय. आपण एक लक्षात घ्या, भारतीय जनता पक्षातले असणारे आमदार खासदार यांना असं आवाहन करतो की मध्यंतरी टमाट्याचा तुटवडा लागला आणि झाला महिनाभर तुटवडा राहिला. भारतीय जनता पक्षातल्या आमदार खासदारांनी इथल्या सरकारला आवाहन करतोय की कुठल्या दिवशी आणि कुठल्या बंदरामध्ये तुम्ही टमाटा बाहेरून आणला तो तरी सांगा. तुम्ही टमाटा बाहेरून आला तो तरी सांगा. कुठली बोट आली नाही आणि कुठला बाहेरून टमाटा आला नाही. हे व्यापाराचं सरकार आहे, हे सर्वसामान्य माणसाचं सरकार नाही. इलेक्शन आलं, फंड पाहिजे आणि म्हणून टमाट्याचा तुटवडा केला आणि महिन्याभरामध्ये या शासनाने 18,000 कोटी सामान्य माणसाचे लुटले हे लक्षात घ्या. प्रत्येक माणसाने हिशेब करा की त्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये मी किती टमाटा विकत घेतला आणि किती अधिक पैसे दिले हे बघा. तुमचा हिशेब तुम्हीच करा आणि जर तुम्हाला असं दिसलं की मी असणार 100 रुपये जास्ती खरेदी केले, जास्ती रुपये देऊन खरेदी केलेत, तर तुमच्या शेजाऱ्यांनी तेच केलं, तुमच्या वस्तीतल्या लोकांनी तेच केलं, तुमच्या शहरातल्या लोकांनी तेच केलं, तालुक्यामधल्या लोकांनी तेच केलं, जिल्ह्याच्या लोकांनी तेच केलं, राज्याच्या लोकांनी केलं आणि देशभरातल्या सगळ्या माणसांनी केलं. प्रत्येकाचे 100-100 रुपये जमा करा, टोटल किती होते. माझ्या खिशातून 100 गेले म्हणून मला झळ पोचली नाही, पण प्रत्येकाचे 100 रुपये आपण असे केले तर या व्यापाऱ्याने टमाटा शॉर्टेज करत, त्याचा तुटवडा करत 18,000 कोटीचा लूट केली आहे हे आपण सर्व लक्षात घ्या. आणि शासन काय म्हणत होते, तुटवडा आहे तर आम्ही काय करणार. शासन आहेच त्याच्यात आधी की तुटवड्याच्या वेळेस लोकांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, त्यांच्या लूट होणार नाही हे त्यांनी बघितलं पाहिजे, पण हे शासन सरळ सरळ लूट खाऊ देत होती अशी असणारी परिस्थिती आहे.
तेव्हा हे लुटारूंचं सरकार आहे. ही नवे लूटची पद्धत आहे आणि या नव्या लूटच्या पद्धतीला आपल्याला सर थांबावं लागेल हे लक्षात घ्या. आपल्या आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं महागाई वाढली, आपल्याला वाटतं तुटवडा झाला. तुटवडा झाला तो कुठून तरी बाहेरून आला पाहिजे ती तूट भरून काढण्यासाठी. ती तूट भरून काढण्यासाठी बाहेरून कुठून येत नाही तर इथे असणारा तुटवडा केला जातो. लक्षात येतं की आपण असणारा प्रचंड लुटलाय, आता भाव खाली करा आणि पुन्हा टमाट्याचा भाव खाली आला अशी परिस्थिती. तुटवडा झाला तो अख्खा सीझनभर तुटवडा झाला पाहिजे, अख्खा सीझनभर भाव वाढला पाहिजे. महिन्याभरच वाढतो आणि महिन्याभरातच खाली पडतो हे राजकारण आपण असणारा लक्षात घेतलं पाहिजे. ही नव्या लुटीची नांदी आहे हे आपण लक्षात घ्या आणि हे सरकार या लुटीला पाठीमागं घालतंय. या पाठीमागं घालणाऱ्या सरकारला आपण मातीत लोळवलं पाहिजे एवढं असणारं लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मित्रो, हा जो ग्रामीण भागातला मतदार आहे, शेतीतला मतदार आहे की ज्याचा हमी भावाने माल घेतला जात नाही, हा एक मोठा वर्ग आहे. त्याला सुरक्षित आपण असाव्या करण्यासाठी निघालो. त्याला शास्त्राने हमी भाव दिलेला आहे तो तरी किमान त्याला हमी भाव मिळाला पाहिजे आणि तो मिळवायचा असेल तर इथे बाजार समितीच्या कायद्यामध्ये बदल करावा लागेल. आणि बदल काय करावा लागेल, त्या साऱ्या बाजार समितीचा सभापती आणि डायरेक्टर याला याला जबाबदार धरलाया लागेल की त्या साऱ्या शास्त्राने दिलेल्या हमी भावापेक्षा तू स्वस्तरित्याने विकत घेतलास आणि ते होऊ दिलं तर हे डायरेक्टर आणि सभापती जे आहेत हे स्वतःहून जबाबदार राहतील आणि नुसती जबाबदारी नाही तर फसवणुकीमध्ये सहभागी झालेला आहात म्हणून तुमच्यावरती फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल केला जाईल. फौजदारीचं नाव घेतलं की सगळेजण घाबरतात आणि म्हणून हा फौजदारीचा गुन्हा दाखल करण्याचा कायद्यामधला बदल झाला तर हमी भावाच्या दरामध्ये तिथल्या असणारा शेतीमध्ये पिकलेलं जे आहे ते विकत घ्यावं लागेल आणि शेतकऱ्याला आपण असणारा थोडाफार दिलासा त्या दिवखान देऊ शकतो. हा एक नवा वर्ग निर्माण झाला हे आपण लक्षात घ्या. उद्याच्या या आपल्या मतदारामध्ये आपण जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा मतदार आपल्याला मतदान करणार नाही. नुसतं इथे करून चालणार नाही की असणारे हे शासन संविधान बदलणार. आरएसएस बीजेपीचं असणारं सरकार शासन बदलणार ही घोषणा माझ्यासारख्याला नवीन नाही किंवा आश्चर्यजनक नाही. ज्या सरदार पटेल यांना लोहपुरुष मानल्या जातो त्याच सरदार पटेलाने जबरदस्तीने तुम्ही ही घटना मानणार असाल, देशाचा तिरंगा हा नॅशनल फ्लॅग आहे आणि अशोक चिन्ह हे ह्या देशाचं सिंबॉल आहे हे मान्य करणार असाल तर तुम्हाला जेलमधनं सोडतो. नाही तर मी सोडत नाही. जेलमधनं बाहेर येण्यासाठी एग्रीमेंट केलं आणि जबरदस्तीनं मान्य करायला. आता ते जबरदस्तीनं मान्य केलं आता ते म्हणतात ते आम्ही बदलणार. आम्ही त्या काळी शपथ घेतली होती की ही घटना आम्ही मान्य करणार नाही.
कारण बरोबर आहे. कारण का ही घटना वैदिक धर्मावरती आधारित नाही, तर ही घटना पूर्णपणे संतांच्या विचारसरणीवरती मानणारी घटना ही आपण सर्व लक्षात घ्या. हा जुना वाद चाललेला आहे आणि म्हणून उद्याचा असणारा संविधानिक व्यवस्था टिकली पाहिजे. उद्या ही संविधानिक व्यवस्था टिकली पाहिजे तर या संविधानाच्या बाजूचा असणारा जो आहे तो आपला मतदार आहे आणि त्याच्यापर्यंत आपण असणारा पोचलं पाहिजे. राजेशाहीच्या व्यवस्थेमध्ये आलुतेदार असेल, बलुतेदार असेल, इथला ओबीसी असेल, याला चोपदार आणि भालेदार सुद्धा होता येत नव्हता अशी असणारी परिस्थिती. त्याला चोपदारही होता येत नव्हता आणि भालेदारही होता येत नव्हतं. अपवाद फक्त शिवाजी महाराजांचा होता. आपण हा प्रचार केला पाहिजे की उद्याची असणारी ही जी नवीन व्यवस्था आहे या व्यवस्थेमध्ये आम्हाला भालेदार आणि चोपदार होण्याचा अधिकार राहणार आहे का आणि तो कशा पद्धतीचा राहणार आहे याचं विवरण तर असणार खरा. आपण जोपर्यंत टार्गेट ओरिएंटेड काम करत नाही तोपर्यंत आपल्याला यश येणार नाही हे आपण सर्व लक्षात घ्या. उद्याची युती होईल की न होईल हे राजकीय पक्ष ठरवणार नाहीत. ते इथला असणारा रिंग मास्टर नरेंद्र मोदी जो आहे तोच ठरवेल. आता बसल्या बसल्या मी असणारे एक बातमी दाखवत होतो की 21 तारखेला केजरीवालला ईडीने समन्स केलेला आहे, बोलवलेला आहे. केजरीवालला 21 तारखेला ईडीने बोलवलेला आहे. आता तुम्हाला पोलिसांनी बोलवल्यानंतर तुम्ही काय करता? पोलिसाला म्हणता ना बाबा मला सोडून दे, बघ जरा. आता तो उद्या केजरीवाल सुद्धा तेच करेल. काय का तो तुमच्यासारखाच माणूस आहे. तुम्हाला सुद्धा जेलमध्ये जायचं नसतं म्हणून पोलिसाच्या हातापाया पडतात, जाऊ द्या बाबा काहीतरी करण माल सोडून दे, पुन्हा करणार नाही. ज्या का अनाभाका घ्यायच्या त्या अनाभाका पोलिसासमोर घेतात. आता तोही माणूस आहे, तोही तेच करेल. उद्या त्याला सांगितलंय की तू असं कोणाबरोबर जायचं नाही, तो काय म्हणा ठीक आहे मान्य करतो, जात नाही कोणाबरोबर. तुम्हाला असं वाटतंय की नाही इथे असणारं सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि बीजेपीच्या विरोधात लढलं पाहिजे? भावना ठीक आहे पण वस्तुस्थिती का? वस्तुस्थिती हा रिंग मास्टर जो आहे, हा रिंग मास्टर कधी हत्तीला उभा करतोय, कधी घोड्याला उभा करतोय, कधी अस्वलाला उभा करतोय, कधी कुत्र्यालाही उभा करतोय. आणि म्हणून या रिंग मास्टरला वाटलं की युती व्हावी तर युती झाली. या रिंग मास्टरला वाटलं की युती नाही झाली पाहिजे तर युती होणार नाही. ही असणारी राजकीय परिस्थिती इथल्या रिंग मास्टरने आणून ठेवलेली आहे आणि म्हणून आपल्याला सुद्धा. मी आज दुपारच्या असणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत जे आहेत त्यांना एक प्रश्न विचारला होता, उत्तर देतील की नाही याची मला कल्पना नाही.
ज्यांना उत्तर देण्याची सवय नाही आहे. होय, मी अधिकृत सांगतोय. एक शिष्टमंडळ त्यांना असं निवेदन द्यायला गेलं. ते जिथे जाणार होते तिथे असताना सगळ्यांना भेटलं आणि सांगितलं की आम्हाला आमचं निवेदन द्यायचं आहे. त्यांनी पोलिसाला सांगितलं की आम्हाला निवेदन द्यायचं आहे. का त्यांना ब्लॅक कॅट सिक्युरिटी आहे. निरोप असा आला की आरएसएसने आज आत्तापर्यंत कधीही निवेदन कोणाचं स्वीकारलेलं नाही. ते म्हटले अपवाद करा, आमचं स्वीकारा. ते म्हटलं आमची संस्कृती नाही की ते निवेदन स्वीकारले. तेव्हा मी मोहन भागवतांना विचारतोय की तुमची आणि नरेंद्र मोदी, तुमची आणि नरेंद्र मोदी वर्षभरात भेट झाली का याचा खुलासा करा. का दोन हिटलर आहेत. एक संघटनेतला हिटलर आहे आणि दुसरा लोकशाहीतला हिटलर आहे. तेव्हा आम्हाला ह्या दोन हिटलरांची भेट झाली आहे का ह्याची माहिती पाहिजे. दुर्दैवाने माझ्या टीकेनंतर आता नरेंद्र मोदीच्या पाठीमागचा बॉडीगार्ड दिसायला लागलाय. का मीच म्हणत होतो की नरेंद्र मोदी हा एकटाच दिसतो, दुसरा कोणी दिसत नाही लाल किल्ल्यावरनं. पण त्यांच्या अगोदरचे सगळे पंतप्रधान बघा, त्या सगळ्या पंतप्रधानाच्या पाठीमागे दोन बॉडीगार्ड त्या ठिकाणी दिसतात. मोदी त्या बॉडीगार्डला सुद्धा घाबरत होता. आणि तो घाबरत याच्यासाठी होता की उद्या त्या बॉडीगार्डचा चेहरा बघून, बॉडीगार्डचा चेहरा बघून लोकांनी ही चर्चा केली की मोदीपेक्षा बॉडीगार्ड चांगला आहे. मोदीपेक्षा बॉडीगार्ड चांगला आहे ही चर्चा होईल म्हणून तो बॉडीगार्डलाच दाखवत नव्हता अशी परिस्थिती आहे. मागच्या 10 दिवसापासून एक बॉडीगार्ड दिसायला लागलाय. एक बॉडीगार्ड दाखवला जातोय अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे ज्या माणसाला आपले अंगरक्षक जे आहेत, आपल्या स्वतःच्या सुरक्षितेसाठी आहेत, त्यांना दाखवण्यावरून सुद्धा त्याला भीती वाटते. या माणसाची मानसिकता काय असणार? हा स्वतःवरतीच एवढा प्रेम करतो, आणि उद्या जर पंतप्रधान झाला नाही ना, आपला चेहरा दिसला नाही, तर हा वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये काय का. हा एक रोग आहे, मानसिक रोग आहे. आणि म्हणून मित्रो, आज जे सांगितलं जाते की मोदींशिवाय पर्याय नाही, मी त्यांना असं म्हणतो की काय महत्वाचं काम झालं एवढं तरी सांग. नाहीतर मध्यंतरी अमेरिकेचे राष्ट्रपती आले होते जो बायडन, त्या दोघांची प्रेस कॉन्फरन्स चालली होती. तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवरती पाहिलं असेल, मोदीच्या हातामध्ये ग्लास होता की नव्हता. त्या ग्लासचा असणारा संकेत असत,
संकेत काय असतं की तुम्ही दारू पिणार असाल तर ह्या ग्लासमध्ये असत, या हातामध्ये ग्लास असतो, आणि तुम्ही दारू पिणार नसाल तर तुमचा ग्लास या हातामध्ये असतो. मोदीने चुकून तो पीत चुकून दारूचा ग्लास चुकीच्या हातामध्ये धरलं होतं, आणि ती सगळी प्रेस कॉन्फरन्स जगामध्ये चालली होती. म्हणून मोदीची बदनामी होईल की मोदी दारू पितात म्हणून बदनामी होईल, या काळजीपोटी ते बायडनने सांगितलं की मोदीजी आपला ग्लास जो आहे तो चुकीच्या हातामधला आहे तो बदला. आता ते संभाषण इंग्रजीमध्ये होतं, बायडन इंग्रजीमध्ये बोलत होता. पुन्हा खोला तुम्ही, तुम्ही बघत असाल की तो एकदा नाही तीनदा सांगत होता, आणि मोदी आपला तीन वेळा खिकी 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 हसत बसला. मी माझ्या मनातलं नाही सांगते, तुम्ही आजही गेला तर तुम्हाला असणार युट्यूबवरती तो सीन दिसेल. आणि शेवटी शेवटी बायडन स्वतः म्हणणार ह्याला मी सांगतोय नीट वाघ नीट वाघ, तरी हा नीट वागत नाही. आता असा तीर मारणारा इथल्या असणाऱ्या बीजेपीच्या कार्यकर्त्याला पंतप्रधान पाहिजे असेल तर माझ्या अंदाजान देशाचं लखलाभ झाला असंच मी त्या ठिकाणी मानणार आहे. आणि म्हणून मित्रो, आता रेल्वेनी प्रवास करायला 10-15 दिवस अगोदर तिकीट काढावं लागतं, तेही कन्फर्म होईल की नाही हेही माहिती नाही. पुन्हा कधीतरी त्याचा असणारा समाचार घेईल की देशाला असणारा फार चांगल्या रीतीने चालवलेलं आहे, गाड्या नव्या आलेल्या आहेत, अमुक नव्या आलेल्या आहेत, पण असणाऱ्या लोकांच्या सोयीच्या गाड्या या बंद झाल्या अशी असणारी परिस्थिती आहे. एक प्रचार फार जोरात चाललेला आहे, आणि तो म्हणजे की ह्या देशाला हिंदू धर्म म्हणून घोषित केला पाहिजे. मी या सगळ्यांचं दुर्दैव मानतोय, मी दुर्दैव ह्याच्यासाठी मानतोय याचं कारण असं आहे की ह्या देशाची भौगोलिक रचना कशी असली पाहिजे. याचा त्या काळचा असणारा विचार फक्त बाबासाहेबांनी केला. ज्यांनी कोणी असणारं थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक जर वाचलं असेल तर या देशातल्या हिंदूंवरती बाहेर येऊन येणाऱ्यांनी 2500 वर्ष राज्य केलं. मोगलांनी केलं, ख्रिश्चनांनी केलं, फारसीनी केलं, बाहेरच्यांनी असणारं राज्य केलं. उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये बाहेरच्यांनी भारतीयांवरती राज्य करू नये, इथल्या हिंदूंवरती राज्य करू नये. म्हणून त्यांनी मुस्लिम इलाका जो होता याचं एक वेगळं राज्य होतं, आणि टू नेशन थिअरी त्यांनी त्या ठिकाणी मांडली. की उद्याच्या सर्व कालावधीमध्ये भारतीयांवरती बाहेरच्यांनी येऊन राज्य करू नये, आणि म्हणून सीमा कुठे असावी आणि ती सुरक्षित कशी राहावी याची असणारी मांडणी केली.
आणि आज आपण असाला बघतो की इथला असणारा भारतीयांचा एक देश म्हणून गेली 70 वर्ष आपण असणारा टिकून राहिले. आता त्याला गालबोट लावायला सुरुवात झालेला. याच 24 तारखेला याच जळगावमध्ये हिंदू जागरण समितीचा असणारा प्रचाराचा मोहीम उघडणार आहे. संविधान बदललं पाहिजे म्हणून तिथं सांगितलं जाणार आहे. हा देश हिंदू झाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी सांगितलं जाणार आहे. 80% इथली लोकसंख्या हिंदूंचीच आहे. मी तिथल्या वक्त्यांना असणारं फक्त एवढं आव्हान करतो की इस्लामिक कंट्री सांगत असताना महम्मद पैगंबरांचं नाव घेतात. ज्या देश ख्रिश्चन आहे ते असणारे येशू ख्रिस्ताचं नाव घेतात. उद्याचा असणारा हा हिंदू देश म्हणून आपल्याला घोषित करायचा असेल तर इथल्या असणारा देव आणि देवता कोण हे तर पहिल्यांदा सांगा. ती काय पूर्वज वेडे नव्हते, ते काय पूर्वज वेडे नव्हते. कि त्यांनी या देशामध्ये धर्म पाळायला सगळ्यांना अधिकार होता. धर्म पाळायला सगळ्यांना अधिकार दिला. मी मगाशी ज्याचा उल्लेख केला, संतांची विचारसरणी ही समतावादी विचारसरणी आणि वैदिक धर्माची विचारसरणी ही असणारी विषमतावादी विचारसरणी आहे. हळूहळू दोघही बदलतील आणि एका नव्या दिशेने सुरुवात होतील ही अपेक्षा त्या पिढीची होती. मी मध्यंतरी असणारा म्हणालो होतो, आरएसएसवाल्यांना म्हणालो होतो की तुमचं असणार हे जे कल्चरल नॅशनलिझम आहे ना, सांस्कृतिक राष्ट्रवाद असं म्हणताय. या स्टेजवरती आणि आम्ही वाद घालतो आणि लोकांना निर्णय करू द्या, त्याला सांस्कृतिक राष्ट्रवाद पाहिजे की भौगोलिक राष्ट्रवाद पाहिजे याचा निर्णय त्यांना असणारा करू. मित्रो, एकदा तुटलं की जुळणार नाही एवढं लक्षात घ्या. रामायण महाभारताची सिरीज याला प्रेक्षक 90% होते. 90% होते. पण त्या रामायणाच्या सिरीजमध्ये एक सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन घेतली. मी त्यांचा उल्लेख नाही करत आहे. आणि त्या पिटिशनचा गाभा काय होता की कुठल्या देवाने कोणासमोर झुकलं आणि कुठल्या देवाने कुठल्या समोर झुकल्यामुळे माझ्या भावना दुखल्या आणि म्हणून हा सीन काढून टाका म्हणून ते पिटिशन होत. कस बस करून ते पिटिशन तिथला असर रफादफा काढण्यात आला. पण गाभा आपण लक्षात घ्या, गाभा हा आहे की प्रत्येक जण हा कुठल्या नाही कुठल्या तरी देवाला मानतो आणि त्याला तो असणारा प्रमाण मानतो. कदाचित तो एक असेल अनेक असेल. आणि म्हणून मी असणारं म्हटलं की उद्याच्या असणाऱ्या 24 तारखेच्या ह्याच्यामध्ये
तुमचा प्रमुख हे तर ठरवा, तुम्ही ठरवला तर उद्या तो ठरवण्याचा वेळ येणारच. हा म्हणणार तो, तो म्हणणार तो, तो म्हणणार तो, पुन्हा भांडणं सुरुवात झाली. गुलामीची या देशातली जी कारणं आहेत तीही विभक्तपणाची असणारी कारणं आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी इतर सगळेच म्हणाले होते की ज्या भावनेतून इथली माणसं विभक्त होऊ शकतात त्यांना कृपा करून राजकारणाचा अड्डा बनवू नका. आज आपल्याला दिसते की ज्याच्यावरती एकमत होऊ शकत नाही ज्याच्यावरती एकमत होऊ शकत नाही अशा असणाऱ्या विषयाला टेबलावरती आणलेला आहे. एकमत झालं नाही तर भांडणं आहेत, भांडणं झाली की भेगा आहेत, भेगा झालं की वेगळं होणार. हा इशारा आहे. आणि म्हणून मी इथल्या असं तमाम जनतेला आवाहन करतोय की ज्याच्यावरती आपलं एकमत होऊ शकत नाही तो आपण चर्चेला घेताच कामा. तो आपण चर्चेला घेताच कामा नये. आणि ह्या देशामध्ये माणसां माणसांमधला भेदभाव आपल्याला वेगळा करता का? ही त्या सगळ्या हिंदूंना एकत्र करायचं असेल तर आपण काय वापरतो? एक तर पाकिस्तान तरी वापरतो, नाही तर अँटी मुस्लिम हे तरी आपण वापरतो. इथल्या सर्व हिंदूंना एकत्र करायचं असेल तर पाकिस्तान तरी वापरतो, नाही तर अँटी मुस्लिम आपण असताना वापरतो. इथल्या सगळ्या सवर्णांना एकत्र करायचं असेल तर अँटी रिझर्वेशन आपण असताना त्या ठिकाणी वापरतो. प्रश्न असताना त्याच्यामधला एक आहे की आम्ही एकत्र येतोय कशावरती? बेर्जेवरती एकत्र येत नाही आहोत तर आम्ही वजाबाकीवरती एकत्र येत आहोत अशी परिस्थिती. जिथे बेर्जेवरती एकत्र येतो तिथं नवीन घडवता येतं, पण जिथे वजाबाकी आहे तिथे फूट आहे अशी असणारी परिस्थिती आहे. आव्हान आहे इथल्या अशा रेखाताईंनी असणारा नॉर्थ ईस्ट मधल्या कुकी आणि मैथी या दोन ट्राईब्स मधले असणारे भांडणाचा उल्लेख केला. तुम्ही आता ट्राईब ट्राईब मध्ये भांडणं लावायला लागलेला आहात. दुर्दैवाने इथला असणारा खडसेने सुद्धा त्याच्यामध्ये असणारा हात घातला अशी असणारी परिस्थिती आहे. आदिवासींना धर्म नाही, तो हिंदू आदिवासी असेल किंवा मुस्लिम आदिवासी असेल किंवा ख्रिश्चन आदिवासी असेल, त्याला आरक्षण तो आदिवासी आहे म्हणून त्या ठिकाणी मिळतोय. त्यांनी कदाचित ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल, त्यांनी कदाचित हिंदू धर्म स्वीकारला असेल, त्यांनी कदाचित मुस्लिम धर्म स्वीकारला असेल. संविधान असं म्हणतंय की तो आदिवासी आहे म्हणून त्याला असं आरक्षण आपण दिलं पाहिजे. आता काही आदिवासी मुस्लिम झाले, काही आदिवासी ख्रिश्चन झाले, काही आदिवासी हिंदू झाले, ते त्यांनी धर्मांतर का केलं आणि केला असेल तर त्यांचं आरक्षण काढा म्हणून
असं एक नव्यानं मोहीम या ठिकाणी सुरुवात झाली. मिटवण्याच्या ऐवजी विभक्तपणा कसा वाढेल असंच हे बघितलं जाते. नाता भाऊ तुम्हाला राज्यकर्ता होतात, आणि अनेक तुमच्यासारखे राज्यकर्ते आहेत, पण या देशातले किती विद्यार्थी परदेशी शिकायला जातात एवढं सांगा. पोस्ट ग्रॅज्युएशनला जातात ते वेगळे आहेत, ग्रॅज्युएशनसाठी किती जातात याचं सांगा. जी काय आकडेवारी बाहेर आलेली आहे, 22 लाख विद्यार्थी बाहेर जातो ग्रॅज्युएशन करण्यासाठी, 22 लाख विद्यार्थी बाहेर जातो. आणि हा प्रत्येक विद्यार्थी 40 ते 50 लाख खर्च करतो अशी असताना परिस्थिती. तुम्ही राज्यकर्ते होतात, शाळा खोलल्या असत्या, कॉलेजेस खोलल्या असत्या, मेडिकलच्या, इंजिनिअरिंगच्या, आर्किटेक्टच्या, वेगवेगळ्या ह्याच्या, आय टी ज्या असणाऱ्या खोलल्या असत्या, ते 22 लाख विद्यार्थी बाहेर गेले नसते. हे 22 लाख विद्यार्थी बाहेर गेले नसते आणि हे 22 लाख विद्यार्थी इथं शिकत असते तर तेवढेच प्राध्यापक लागले असते आणि तेवढाच नॉन टीचिंग स्टाफ लागला होता. रस्त्या रस्त्यावरचा हा जो बेरोजगार आहे, आज रस्त्या रस्त्यावरचा असणारा बेरोजगार आहे, कदाचित अर्धा बेरोजगार हा या शाळेमध्ये लागला असता अशी परिस्थिती. या देशातली अर्धी बेकारी आपण असं समजवू शकलो, संपवू शकलो असतो. आणि 50 लाखाच्या निमित्ताने या देशाची संपत्ती जे परदेशी चाललेली आहे ती कदाचित आपण थांबवली असती आणि इथले असणाऱ्या गोरगरिबाचा प्रश्न आपण त्या ठिकाणी सोडवला असता. मित्रो, विधानसभा आणि लोकसभा, विधानसभा आणि लोकसभा या माणसांच्या पोटाचा प्रश्न आणि सुरक्षितेचा प्रश्न त्या ठिकाणी सोडवतात. माणसांच्या, लोकांच्या पोटाचा आणि सुरक्षितेचा प्रश्न त्या ठिकाणी सुटवला जातो, राज्याचा प्रश्न त्या ठिकाणी सुटवला जातो. आज आपण बघत असाल की त्याला धार्मिक आखाडा करण्याचा भाग त्या ठिकाणी चाललाय. तो धार्मिक आखाडा झाला तर पोटाचा, सुरक्षितेचा आणि नोकरीचा प्रश्न त्या ठिकाणी संपला म्हणून आपण लक्षात घ्या. आणि म्हणून उद्याची ही बेरोजगारी, शेतकऱ्यांचं शोषण आणि सुरक्षितेची व्यवस्था ही जर आपल्याला साधायची असेल तर त्याची माणसं आपल्याला त्या ठिकाणी पाठवली पाहिजे. आज पाकिस्तान कंगाल आहे, दोन दिवस सुद्धा लढण्याचं शस्त्र त्यांच्याकडे नाही. पण आजही आपण बघत असाल सीमेवरती दर तिसऱ्या दिवशी 2 जवान मरतात आहेत अशी परिस्थिती आहे. अरे तुम्हाला असणारा 56 इंचाची छाती आहे, या 56 इंचाच्या छातीमध्ये एक फुलमामा आणि त्याच्यानंतर उरी, अरे पुन्हा घुसा आणि मोकळं व्हा ना एकदाच. पण गांडीत दम पाहिजे. दम पाहिजे. गाठ्या खाऊन चालत नाही. म्हणजे कंगाल पाकिस्तान आहे आज. जगासमोर त्यांनी असणारे घुटणे टेकलेले आहेत. ज्या पाकिस्तानने गजा
जगासमोर घुटणे टेकलेले आहेत त्याला तुम्हाला टेकवता येत नाही? कसलं राज्य करताय? आणि म्हणून मित्रो, आपण खऱ्या अर्थाने विस्कळीत होत चाललो अशी असणारी परिस्थिती आहे. समाजाची घडी विस्कळीत चाललेली आहे. आज एका बाजूला ओबीसी टाकलाय आणि दुसऱ्या बाजूला मराठा टाकलाय. ओबीसी सरळ सरळ म्हणतोय मी यावेळेस मराठ्याला मतदान देणार नाही. अरे ही कुठली भाषा आणि ही कुठली परिस्थिती? ती ह्या इलेक्शनमध्ये होणार आहे की 70% 80% ओबीसी हा मराठ्याला मतदान देणार नाही. आपली ही आपण असणारी ही परिस्थिती बघतोय की हाताबाहेर जाता का म्हणे. आणि म्हणून आपण म्हटलं की बा सत्ता आली तर आम्ही मराठा समाजाचं आरक्षण कसं द्यायचं त्याचा आराखडा आम्ही त्या ठिकाणी मांडतो. सरकार बैठकावरती बैठका जसं तारीख पे तारीख तशा रीतीने हे चाललेलं आहे. आणि म्हणून जाता जाता मी एवढंच आव्हान आपल्याला करणार आहे की देशभरात काय होईल पण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या किमान 30 जागा या नॉन बीजेपी पक्षाच्या येतील हे आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आणि ते आपण पाहाल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.